नमस्कार आज आपण मराठीचे अध्ययन करणार आहोत मागील व्हिडिओमध्ये मा आपण कविता क्रमांक चार वारांचे गाणे या कवितेचे प्रश्न उत्तरे पाहिली आता आपण पुढील प्रश्न उत्तरे पाहूया इथे प्रश्न दुसरा दिलेला आहे जोड्या जुळवा इथे डेज दिले आहेत इंग्रजीमधील डेज दिले आहेत आणि इथं मराठीमध्ये त्या डेजला काय म्हणतात मराठीमध्ये ते दिले आहेत तर आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत पहिले आपण डेज वाचूया इंग्लिशमधले संडे मंडे ट्यूजडे वेनसडे थर्जडे फ्रायडे सॅटरडे पुन्हा एकदा वाचूया संडे मंडे ट्युजडे वेनस्डे थर्जडे फ्रायडे सॅटरडे वार बुधवार शुक्रवार रविवार सोमवार मंगळवार शनिवार गुरुवार अशी वारे इथे दिलेली आहेत आता आपल्याला काय करायचं आहे यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत इंग्रजीमधील वार डेज आणि मराठीमध्ये त्याला मराठीमध्ये काय म्हणतात त्याच्या जोड्या जुळवायच्या आहेत आता पहिलं काय आहे संडे संडे म्हणजे मराठीतील रविवार संडे म्हणजे रविवार इथं पण जोडी जुळवली आहे अशा प्रकारे मंडे मंडे म्हणजे सोमवार मंडे म्हणजे सोमवार ट्युजडे म्हणजे मंगळवार ट्युजडे म्हणजे मंगळवार वेनसडे म्हणजे बुधवार वेनसडे म्हणजे बुधवार थर्जडे म्हणजे गुरुवार थर्जडे म्हणजे गुरुवार फ्रायडे म्हणजे शुक्रवार सॅटरडे म्हणजे शनिवार अशा प्रकारे आपण या जोड्या जुळवल्या आहेत प्रश्न तिसरा पुढील वारांचे नावे कवितेतील क्रमाने वाचा आणि कंसात दिलेले दिलेली अक्षरे वारांच्या क्रमाप्रमाणे लिहा तिसर पुन्हा एकदा वाचूया पुढील वारांची नावे कवितेतील क्रमाने वाचा आणि कंसात दिलेली अक्षरे वारांच्या क्रमाप्रमाणे लिहा आता इथे वार दिलेले आहेत कवितेच्या प्रमाणे वार दिलेत मंगळवार शुक्रवार शनिवार सोमवार गुरुवार रविवार बुधवार आणि इथे कंसात अ उ, ऊ अू ई हे काय दिले आहेत अक्षर दिलेली आहेत कंसात तर आपल्याला इथे बरोबर लिहायची आहेत सोमवार अ दिलाय तर इथे आपण अ लिहिणार आहोत अ मंगळवार कुठे मंगळवार इथे आ बुधवार ई गुरुवार ई शुक्रवार उ शनिवार उ रविवार रु अशा प्रकारे हे लिहायचं आहे वाचा गिरवा आता इथं च छ झ दिले। तर ह्याच्यावर आपल्याला असे अशा प्रकारे गिरवायचं आहे च छ, ज, त्र, हे तुम्ही करायचं आहे प्रश्न पाचवा पुढील पैकी कोणत्या विषयाची तासिका तासिका म्हणजे पिरियड तुमच्या आवडीची आहे त्या विषयासमोर अशी खून करा तीच तासिका का आवडते ते सांगा आता इथे काही तासिका दिल्यात इंग्लिश मॅथ्स सायन्स मराठी सिविक्स जॉग्रफी आर्ट्स वर्क एक्सपिरियन्स एच पी ई म्हणजे हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन मराठीमध्ये वाचूया इंग्रजी गणित विज्ञान मराठी नागरिकशास्त्र भूगोल कला कार्यानुभव आरोग्य व शारीरिक शिक्षण आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणती तासिका आवडते म्हणजे तुम्हाला कोणता विषय आवडतो त्या तासिकाचा विषय कोणता आवडतो आणि ती तासिका का आवडते ते, ते सांगायचं आहे आणि इथे बरोबर अशी खून करायची आहे आता तुम्हाला जर मराठी असे आवडत असेल तर मराठीच्या समोर अशी खून करायची असेल करायची आहे आणि इंग्रजी आवडत असेल तर अशी खून करायची आहे धन्यवाद